राष्ट्रवादी आमदार आणि त्यापूर्वी भाजपमध्ये असलेले एकनाथ खडसे यांना ज्यावेळी भाजपवर टीका करण्याची संधी मिळते त्यावेळी ते भाजपवर जोरदार हल्लाबोल करत असतात. आताही जळगावच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या राजकारणावरून आता जिल्ह्यातील राजकारण प्रचंड तापलेलं आहे, त्यामुळे एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळेच त्यांनी जळगाव राजकारणाविषयी बोलताना सांगितलं की जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपने डबघाईला आणायच्या आणि नाताभाऊंनी त्या नीटनेटक्या करायच्या हे आतापर्यंतचं उदाहरण असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापलेलं आहे. त्यातून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर भाजप नेत्यांनी आरोप प्रत्यारोपही केले आहेत. दूध संघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळेच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जळगाव दूध संघ केंद्रस्थानी आला होता. आताही त्याच्यावरूनच राजकारण तापलं असल्यानं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता यामध्ये मान्यवरांनी अनेक मान्यवरांनी फॉर्म भरले आहे, त्याच्यामध्ये मंत्र्यांनाही याचा लोभ आवरता आला नाही. म्हणजे लोभ म्हटलं किंवा दुसरं किंवा काय ज्याला आपण शब्द वापरायचा तो वापरू चांगल्या शब्दामध्ये, की मंत्रीपदापेक्षा सुद्धा दूध संघ महत्त्वाचा वाटतो. ह्यामुळे दूध संघाकडे माननीय गिरीशभाऊ महाजन या राज्याचे ग्रामविकास मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर, माननीय गुलाबभाऊ पाटील या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, हे दोन्ही कॅबिनेट मंत्री, मंगेश चव्हाण आमदार, किशोर पाटील आमदार, काही माजी आमदार यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले दिसत आहे. एकंदरीत एकनाथ खडसे त्यांचे सहकारी विरुद्ध सारे असं एकंदरीत आता तरी चित्र दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.